नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील वागाळा येथील जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य वसंत चव्हाण तसेच रेणुका पब्लिक स्कूलचे प्राचार्य बाबासाहेब बरिदे, त्याचबरोबर KDS क्लासचे संचालक शिवसागर सिंग, शाळेचे अध्यक्ष रमेश आबा कदम, शाळेचे सचिव सुरेश कदम, या शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल मोरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला या शाळेविषयी व या विज्ञान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती शाळेचे सचिव सुरेश कदम यांनी दिली आहे. आतापर्यंत जेवढे काही सायंटिस्ट तयार झालेले आहेत आपल्या भारतामध्ये, त्या भारतामध्ये तुम्ही जर बघितले तर खूप असे मोजकेच माणसं आहेत. कशामुळे हे मोजके माणसं आहेत? कारण आपल्याकडे ती प्रवृत्तीच नाहीये. किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला जर तयार करायची असेल, एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतरच एखादी मोठी गोष्ट तयार होत असते. त्याच्यामुळं तुम्ही आपले मुलं काय करतायत, त्यांना कसं जिज्ञासू बनवता येईल, एक वैज्ञानिक दृष्टिकोन कसा त्यांच्या मध्ये तयार करता येईल, याच्याकडे पण तुम्ही पण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही तर काउंट केलं होतं की जवळपास 70 ते 80 प्रोजेक्ट तरी ऍटलिस्ट तयार व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी सर सांगायला आनंद होतो की 110 जवळपास प्रोजेक्ट तयार झाले. या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या विज्ञान प्रदर्शनात 110 विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाची मांडणी करून उत्तम माहिती दिली. यावेळी पाहुणे मंडळीही आनंदी होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर केले. त्या प्रश्नोत्तराचे उत्तर अतिशय सुंदर पद्धतीने या विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले प्रयोगाचे सादरीकरणही केले. Everyone, my name is Saili Sachin Somonshi and I am studying in 7th standard. So today I have prepared here the project cell and cell structure. My aim is to give you information about cell and cell structure. So I required here microscope, paper sheet, cardboard and etc. So first, this is the plant cell and this is the animal cell. Cell is the fundamental structural and functional unit of living organisms. It is possible only with the help of cell that all living organisms carry out their life processes. Because of these cells are very minute in size, we observe the cells under this microscope. This is the compound microscope. So this is the ocular. From here we can observe these lenses. This is the coarse focus knob and fine focus knob. With the help of this we can adjust the size of these slides. This is the holder, this is the stage, this is the base and this is the illuminator. It magnifies these lenses. These are the prepared slides of human blood smear. Under this we can observe these cells in this ocular. So this was the cell. We can observe many organelles of the cell, such as chloroplast, vacuoles, nucleus, endoplasmic reticulum, mitochondria, cell wall, etc. With the help of the in 1673 Anton van Leeuwenhoek had discovered this microscope. So this was my project. Thank you. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी जिजाई स्कूल दर्जेदार शिक्षण देत असून विद्यार्थ्यांनी अप्रतिम प्रयोग सादर करून उत्कृष्ट माहिती दिली असून त्यांचे KDSचे संचालक शिवसागर सिंग यांनीही अभिनंदन केले. तो आज के टाइम पे अगर आपका स्कूल इतने एजुकेशन को इम्पोर्टेंस दे रहा है, एग्जीबिशन ले रहा है, छोटी छोटी चीज़ों पर ध्यान दे रहा है और प्रॉपर प्रोजेक्ट्स अच्छे हैं. कई सारे प्रोजेक्ट हैं, आपको नॉलेज नहीं होगी उन चीज़ों की, बट आपके बच्चे ने बहुत अच्छे प्रोजेक्ट बनाए. एक बनाया था सोलेनॉइड, एक मैग्नेट वाला बच्चे ने बनाया था, किसने बनाया था पता नहीं, बट इट वॉज वेरी गुड प्रोजेक्ट. आपके छोटे छोटे काम से आपके बच्चे में बहुत ज़्यादा डेवलपमेंट होगा. उसके नोट्स कम्प्लीट है कि नहीं, उसकी मेंटल हेल्थ अच्छी है कि नहीं, फिजिकल नहीं, मेंटल हेल्थ. आपके बच्चे के ऊपर डेली आपको नहीं चिल्लाना कि पड़ोसी का बच्चा डॉक्टर बन गया, मेरा भी बनना चाहिए. बनना होगा, बन जाएगा. बच्चा भी चाहता है डॉक्टर बनना, आप अकेले नहीं चाहते. वो भी चाहता है इंजीनियर बनना, वो भी चाहता है सोसाइटी में अच्छा होना. और MBBS बन जाएगा तो अच्छा है सर, अगर BMS बनेगा तो भी अच्छा है.
बच्चा अपना लाइफ आराम से रह लेगा, आल्टो से चल देगा, किसने बोला फॉर्च्यूनर चाहिए, आपका बच्चा खुश होना जरूरी है। यावेळी लहान मुलांनीही उत्तम प्रयोग तयार करून सर्वांची मने जिंकली आहेत। खरंच शिक्षकांनी चांगली मेहनत या मुलांवर घेतल्याचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक वसंतराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले, तसेच या विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले। ते आधी लहान लहान मुलं ज्यांना ते समजत नाही तरी पण त्यांनी तयारी करून वनस्पतीचे पार्ट्स, वेगवेगळे अवयव, एखाद्या विज्ञानाच्या तत्वाचं अभ्यास करून त्यांनी जी तयारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक आणि पालकाचाच फार मोठा हात आहे विद्यार्थ्यांसमोर, आणि हेच विद्यार्थ्यांना आयुष्यभर पण लक्षात राहील की मी हा प्रयोग केला होता, ह्याच्यामध्ये हे तत्व आहे, त्याच्यामुळं ह्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो। जीवन ही क्रमांकाची स्पर्धा नसून पालकांनी कृपया मुलांना गुणांच्या मोजमापात तोलू नये। आपली शिक्षण पद्धती ही नोकरदार घडविणारी असून मुलांच्या बुद्धी कौशल्याला येथे वाव मिळत नाही, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्त गुणांना ओळखून त्याप्रमाणे त्यांचे आयुष्य भविष्य घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉक्टर इंगोले यांनी उपस्थित यावेळी कार्यक्रमात बोलताना केले। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेचेही कौतुक केले। म्हणजे माझ्या वयात असताना मी सुद्धा काही उत्तर दिली नसती, ती उत्तर या मुलांनी दिली। मला कदम परिवार, प्राचार्य आणि याच्या टीमसाठी एक ओळ आठवते, कबुतराच्या फिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, कबुतराच्या फिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, परंतु गगन भराडीचं वेड हे मात्र रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची बोडी कधी दत्तक घेता येत नाही। क्रिएटिव्ह पिढी घडविण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हीच प्रयत्न करू शकता, कारण या मुलांच्या मनामधल्या काला उत्तर देण्याची ताकद सगळ्यात पहिले तुमच्यामध्ये आहे। तुम्हाला ते प्रश्न विचारता, दुसरा प्रश्न या शिक्षकांना विचारता, त्याचे मगाशी खूप सुंदर सुंदर प्रयोग बघितले मी, मुद्दामून प्रश्न विचारले मी मुलांना, आणि त्या मुलांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले मी अचंबित झालो की खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की मी जर 5वी 6वी 7वी 8वीला असतो तरी उत्तर देऊ शकलो असतो का नसतो ही गोष्ट मला असतो पाहिजे। संस्थेचे अध्यक्ष रमेश कदम व त्यांचा पूर्ण परिवार यांनी या शाळेसाठी मोठी मेहनत घेत असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे रेणापूर येथील प्राचार्य बाबासाहेब बरेदे यांनी बोलताना सांगितले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्या। शिक्षणामुळे आपल्या घरात जर लख लख प्रकाश होत असेल तर आपला मुलगा का शिकला नाही पाहिजे, आणि जिजाऊ ज्ञान मंदिर अगदी जर आपण अंबाजोगाईच्या नामांकित शाळा घेतल्या त्या नामांकित शाळेमध्ये या शाळेचं खूप मोठं योगदान आहे। कमी फीसमध्ये, माफक दरामध्ये गोरगरिबांची लेकर आज चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आज आपणच आपल्या बाजूच्या शाळेला गेलं, 50,000 फीस आहे, 60,000 फीस आहे, बसची 2,000 फीस आहे, तुम्ही कम्पॅरिझन करता। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपली जर या शाळेमध्ये अगदी कमी माफक फीसमध्ये जर शिकत असतील मुलं तर का 10वीपर्यंत शिकू नये, म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे। आणि स्वतः घरची टीम, आबा असतील, सुरेश सर असतील, त्यांच्या मिसेस असतील, छोटे बंधू असतील, स्वतः गाडी चालवतात, स्वतः मुलांची काळजी घेतात, हे कुठं बघायला मिळणार, हे आपलातून आहे। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार शिक्षिका प्रतिमा गुरसुलकर यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। यावेळी विद्यार्थी, पालक यांची मोठी उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।